साडेसाती सकाळी सगळं काय बनेल का नाही तू जेवायला? बनू की पोरीचा वाढदिवस चार वाजायला लागले, तू सकाळपासून काय जेवायला बनेल नाही? बनणार आहे करून खायचं ना रे, तू बी माझ्या माग कामून लागायला लागला पाय धुवून, मला तर माझ्या जगू सुद्धा वाटा नाही गाय माय, खरंच मला असं वाटायला कुठेही जाऊन जीव द्यावा गाय माय, ह्या माणसाला लय जीव मुळा कदारलाय. तू मेलं कसं होईल आमचं कुणाचं? पटकन तू बहीण तुला बायको करून देईन मी मेल्यावर, पण तू मेल्यावर मला कुणी नाही म्हणणार की करणारा म्हणून, दोनच पोरी खायचं जात्या भुरकून उडून आणि तू कुणाकडे बघून जक्षीन म्हणून म्हणते का कुणी? सारखी भेटणार नाही ना सारखी, माझ्यासारखीच पाहिजे पुन्हा मी त्याला, माझ्यासारखीच पाहिजे भेटल का त्यासारखी? ह्याला मी मेले ह्याला बायको देणार नाही कुणी म्हणून, मायना सुद्धा हो देणार नाही तर लगेच बायको करायला पळशील. आणि तो मरू दे ना मला कुणी म्हणून का माय म्हणते लपले असं कुणाला तवा तर हिनं दुसरा नवरा केलाय, नाही तर ते का मारणानं मेला असून का नव्हता ना जेण होता असं म्हणते मी, मला म्हणते का नाही कुणाला लखली असं म्हणून हिनं मारला असं ना दुसरा केलाय. आणि वय आहे का हिच बाईला ओपतोय का एवढ्या ने लेकर तर नवरा करायला निघली लेकी लग्नाला आले तर एखादा पटलाय बी असा नवरा न करता तर म्हणत असते तर तिचं काय खरं आहे निनांदी पुन्हा काय म्हणते ना निनांदीला बारा बुद्धी फुटले का पा बार दिची द्या असं म्हणते तिचं काय भराळ्याची भाजी घेणार खुटीत बिना काय म्हणत ना बिना दावणीचं जाणवर असं म्हणतात बायाला. आणि हे म्हणतोय बाय मला तू मेल्या मग कसं होईल कसं होईल लगेच बायको देते करून मला हा मग समाजाचं नाही पडलं येणार आहे मला तो माया तोयामुळे मला जीव कदारलाय बरं तिना सोडून एकच वाक्य असत असं दि सोडून आता कदारलाय तर द्या पाहिजे का नाही सोडून मग कशाला राहायचंय दे सोडून तेच सुरू आहे त्याचं येऊन जाऊन माय खरंच वय कुठं भांडावा कुठं तेच कुठं भांड के कोर्ट कचऱ्या खेटत बसावं हे काय सवलतीनं देणार आहे वय मला घटस्फोट याला म्हणलं ना तू माय मला काहीच नको देऊ तो तरी हे मला द्यायला बसला नाही फुकट सुद्धा हे मला सोडायला नाही तयार म्हणलं ना तू मला सोडून दे मला तू पोटगी नको काय नको तर मग तुम्ही तू ऐकून पोटगी घेईन ना असं म्हणतो काय तर